तिथे ऐन लग्न सराई आणि अक्षय्य तृतीयेच्या तोंडावर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्यानं आतापर्यंतचा उच्चांकी म्हणजे 63,000 टप्पा पार केला, तर चांदीनं देखील 78,000 रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक टप्पा पार केला. यंदा गुढीपाडव्याला म्हणजे 22 मार्चला सोन्याचा भाव हा 60,615 रुपये तोळा होता. त्यात गेल्या 22 दिवसात 2,338 रुपयांची वाढ झाली. तसंच गुढीपाडव्याला चांदीचा भाव 71,276 रुपये किलो होता, त्यात गेल्या 22 दिवसात तब्बल 7,004 रुपयांची वाढ झाली. या सगळ्या संदर्भात ग्राहक नेमकं काय म्हणतात ते जाणून घेऊया. ऍक्च्युली सोन्याचा भाव हा जो सर्वात जास्त आहे 63,300 तो सगळ्यात जास्त आहे, पण सोन्याची गुंतवणूक ही जी आहे ती फार महत्त्वाची आहे. तुम्ही इतर गोष्टी बघा, शेअर मार्केट हे ते जिथे मंदी येते तिथे सोनं हेच कामात येतं. जरी भाव आज आहे सर्वसामान्य माणसाला न परवडणारा भाव आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे, थोडे सेव्हिंग म्हणून माणसाने भाव कमी असेल किंवा जास्त असेल कोणता स्वतःची गरज घेतच पाहिजे. पैसे म्हणजे बँकेमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं केव्हाही चांगलं, आणि एक आपली घालण्याची हाऊस पण होते आणि दुसरं आपल्याकडे तेवढं अमाऊंट आपल्याकडे डिपॉझिट पण असते ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.